हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी भरत आणि माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता चाललो आहे मी माझ्या शेतावर. जातो जरा फिरून येतो, काय घरी राहून राहून ना करमत नाही, मग त्याच्यामुळं ना माळात गेलं काय मस्त बरं वाटतं एकदम. आता सध्या थोडंसं ऊन आहे, तिकडे माझी आई आणि बहीण पुढे गेलेली आहे आणि मी आता जातो आहे. जरा कॅमेरा असा पकडतो आहे कारण की ऊन येतं ना त्याच्यामुळं बरोबर दिसत नाही. तर मित्रांनो, काय चाललं आहे सध्या? सध्या थोडीशी थंडी आहे म्हणून थोडंसं असं स्वेटर घातलेलं आहे आणि आहे सगळीकडे थंडी आहेच. तर मित्रांनो, काय चाललं आहे सध्या? मग काय, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही, काय नाही, कमेंट्स पाठवत नाही, मी खूप नाराज होतो तसं. खरंच ना मित्रांनो, प्रत्येकाला अपेक्षा असते की लाईक मिळावं, शेअर मिळावं, शेअर पण करावं, त्याचप्रमाणे कमेंट्स वगैरे पाठवावी. पण काय करतो, कुणी लाईक करत नाही, जाऊ दे, त्यांचं काय घेणं देणं काही नाही. आपण आपलं व्हिडिओ फक्त बनवत राहायचं आणि आपल्या मनाप्रमाणे जगत राहायचं. यही तो दुनिया है भाई, इस दुनिया में आए हैं तो जी भर के जिंदगी जिएंगे. क्या बोलते हो? मस्त बघा इकडे मित्रांनो, काजूला मोर सुद्धा आलेला आहे बघा. हा मोर आलेला आहे. आता लवकर लवकर काजूसुद्धा लागतील, जांभळं लागतील, करवंद लागतील, अजून काय काय लागतील व भरपूर अशी. अजून काय अळवा कधी लागतात व? हां, अळवा नाही लागणार, उन्हा उन्हाळची अरे. सध्या आता आंबे वगैरे लागतील, आम्ही खायला जाऊ, खूप मजा करणार आहे मी. आणि मी तुम्हाला दाखवण, बोरा खायला जाईन तेव्हा, जांभळं खायला जाईन तेव्हासुद्धा मी असा व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी खास करून मित्रांनो. तर मित्रांनो, अशी बघा कशी शूटिंग येते मस्त ना, एकदम मस्त. थोडासा स्टॉप करतोय मित्रांनो. आता बघा माझा सेल्फी स्टँड किती लांब आहे, अजून याच्यापेक्षा लांब जाऊ शकतो एक ड्रोन प्रमाणे. इकडे हळूहळू जातोय, नाहीतर पडेल. असं तुम्हाला आमचा डोंगर दाखवतो. हा मस्त प्रसिद्ध डोंगर आहे. या डोंगरावरती वरती एक छोटंसं देऊळ आहे, गाव गाव देवीचं. तिथं गावातले सर्वजण जाऊन पूजा वगैरे करतात, बारशा असतात वगैरे ना तेव्हा. म्हणजे ते गावदेवीचं मंदिर आहे ना, तर एक दिवशी तिकडे जाईन, तुम्हाला मी नक्की दाखवेन. हा आंबा इकडे आहे ना, या आंब्याखाली मी ना, म्हणजे या आंब्याच्या सावलीखाली मी काय करतो, अभ्यास करायला येतो इकडे. तिकडे आईशी हे बघा कुठं कुठं चप्पल पण राहून जाते. तर तुम्हाला मी माझी आई आणि बहीण त्याला चालल्यात पुढे, त्या पण दाखवतो एक मिनटं. असं नाही, त्या तिकडे गेल्या, जाऊ दे. आता जेव्हा जाईन ना तेव्हा मला ओरडतील, काय हो निस्ता पोशा येतो ना, ते निस्ता व्हिडिओ बनवायची मागा. काय करू, मला व्हिडिओ बनवल्याशिवाय करमत नाही. तर मग काय, बाकी काय चाललं आहे मित्रांनो? सगळा बेसच चालला हवा. तर मित्रांनो, हो आमचा इकडचा मस्तपैकी डोंगर आहे मित्रांनो. तिकडे बघू शकता ही लाल लाल आहेत ना, ही लाल लाल फुले आहेत, फुले मस्तपैकी. ही फुले सांगू कशाची आहेत, ही फुले पळसाची फुले आहेत. इकडे हिरवा हिरवा आहे जो उंबर आहे, उंबर. आणि हे तिकडं दिसतंय थोडं दूर दिसतोय ना, ते जव्हार आहे, जव्हार. असं आहे सगळं मित्रांनो. आता मी हा आमचा रोड आहे, जव्हारवरून गावामध्ये येतो. तर रोडसुद्धा खूप खराब आहे, काय करणार, शेवटी गावामध्ये राहायला लागतं आणि गावातले रोड तुम्हाला माहीतच असतात, खूप खराब असतात. आता जेव्हा गाडी येईल तेव्हा तुम्ही बघणार कशी खडखड खडखड करत जाते. बघा, बघितलं तुम्ही, कोणीतरी तो धंदा करायला वगैरे आलेला होता काहीतरी विकायला. तर चाललोय आता जरा माळात, आणि माळामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी माझा माळ दाखवतो. म्हणजे माझा माळ आहे डोंगरावरती, खूप डोंगरावरती आहे माळ. ओके, कसं आहे, आम्ही फॉरेस्टची जमीन करतो आणि फॉरेस्टने आम्हाला वन पट्टे दिलेले आहेत, त्यामध्ये आम्ही करतो नागली, वरई, तूर, उडीद, हे असे सगळे जे आहेत छोटी छोटी काहीतरी पिकं ते घेतो. त्याचप्रमाणे बाकीचे झाडंसुद्धा लावलेले आहेत, काजू आंबे
तर मस्त मित्रांनो, कसं वाटतं? हिरवंगार वातावरण आहे आमच्याकडे, बघा एकदम भारी का नाही. तर चला जाऊया पुढे. पुढे आमच्याकडे एक जे खळं असतं ते तुम्हाला दाखवतो, खळं कसं असतं ते बघा. इकडे हे बघा खळं असतं असं. इकडे ना भात वगैरे झोडतात. हे आमच्या समोरचे जे आजोबा आहेत ना, त्यांचं खळं आहे. वरती बघा पेंढा वगैरे कसा ठेवतात. तिकडे शिडी वगैरे दिलेली आहे. आणि हे एकंदरीत असं खळं आहे जे एकदम मस्त डोंगरावरती आहे, जे मस्तपैकी चोपलेलं आहे. असं असतं म्हणजे इकडची शेती थोडी अशी असते. जर पालघर जिल्हा सोडून बाकीचे कोणी बघत असतील तर त्यांना समजून येईल की जव्हार तालुक्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे ते. त्याचप्रमाणे बघा हा इकडं कुठं गेला महू. हा जो आहे ना, हा महू आहे. महू त्याची महू ते हे असतं फळ लहान, त्यामध्ये काय ते ना त्याची दारू पाडली जाते. फेमस आहे महूची दारू. आणि त्याला मोठे लागतात मोठे. ते मोठेसुद्धा खूप म्हणजे छान, म्हणजे भाजी करायसाठी खूप भारी असतात, भारी बरोबर. तर आता एक छोटीशी झोपडी आहे, ती खूप हे आहे. तुम्हाला मी दाखवतो आता झोपडीमधून सुद्धा मी चाललो. ओके. आणि आता बघा इकडे काजू आहेत. काजू हे काजूला किती मोहर आलेला आहे. बाबा बा, काय बया येतील, काय बया विकल्यावर किती पैसा येईल. पण तो काय वर्षातून एकदा येतो काय रे, असं आहे. धावत पळत व्हिडिओ पण बनवतो आणि जरा एन्जॉय करत आहे. आयुष्यात जगताने असा एन्जॉय करावा, प्रत्येकाने करावा, लाजू नये कुणाला. काय तुम्हाला काय वाटतंय? तर ह्या इकडे चालल्यात आमच्या आई आणि माझी बहीण. आमचं डोंगरावर माळ असल्यामुळे खूप उंचावर आहे, त्यामुळे आम्हाला असंच चढावं लागतं. अजून तर खूप उंच आहे. असं हळूहळू करता जावं लागतं. आमची आईसुद्धा आलेली आहे. आमची आईसुद्धा थकत नाही या वाटेला चढताना. काय करणार, शेवटी चढावं लागतं. एकंदरीत असा हा परिसर आहे बघा. आलो का नाही? ओ तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आई आणि माझ्या बहिणीच्या पुढे आलेलो आहे. कारण कसं आहे, जरा मी तरुण असल्यामुळे मी लवकर चढतो ना. आई थोडी आता कशी थोडी म्हातारी होत चालली आहे. म्हातारी नाही, तशी चांगली भक्कम आहे. ती पण येते, पण मी लवकर पुढे चढलो. अरे यार, इतका थकवा लागतो ना, काय सांगू नका. ए तुम्हाला उंबरं दाखवतो मी, उंबरं हो काय, ती थोडी कच्ची आहे. तर मित्रांनो, ही बघा, ही उंबरं आहेत. ही बघा, ही फोकस करत नाही ना. ही बघा, ही उंबरं आहेत. ही लागलेली आता कच्ची आहे थोडीशी. उंबरं पिकतील नंतर. ही उंबरं अशी लागतात. हे फांद्या तोडल्या ना, हे बकऱ्या वगैरे चारायला येतात ना, तर ते तोडतात. म्हणजे बकऱ्यांना याचा पाला खूप आवडतो, उंबराचा. असा हा उंबर आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचा माळ आलाय ना. मग हो, आमचा माळ ही थोडीशी शेतं आहेत. शेतामध्ये भात लावलेलं होतं, त्यावेळेस मी ब्लॉग बनवू शकलो नाही. शेतामध्ये भात लावलेलं थोडंसं होतं, काढलं. आणि हे काजू लावलेले आहेत, भरपूर काजू आहेत. आमच्या माळामध्ये इतकं गवत आहे ना, ते आम्ही गवत कापत नाही, पेटवत नाहीत. हे गवत ना इकडची जी बैलं असतात ना, त्यांच्यासाठी खायला. म्हणजे कुणाची पण असो, जाऊ दे खाऊ दे, कारण पेटवून टाकू गवत तर तो चारा त्या बैलांना मिळणार नाही, तो वेस्ट जाईल. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, हे गवत आहे ना तसं ठेवतो. हे बघा इकडे पण गवत आहे, भरपूर आहे. आणि त्याच्यामुळे मग काय, बैलांची खूप मजा होते. जाऊ दे ना, त्याचं पोट भरेल तर आपल्याला देव पुन्हा देईल. ओके. तर हा आमचा इकडे माळ आलेला आहे. आता आम्ही बसतो आणि थोडंसं काही काम करतो जे असेल ते. इकडे बघा, माझा बहीण ते नाही दिसतं, त्या फोनावर असतं, फोन घेऊन. आई काठी घेऊन आलेली आहे. आणि आता जे काम आहे ते करतो. तर मित्रांनो, बाय बाय, टाटा. आणि माझा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की कळवा.